विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। मी एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करू शकतो, संग्राम माने यांचा घणाघर। मी आता थांबणार नाही, शंकरनाना तुम्ही थांबवले तरी थांबणार नाही, प्रस्थापितांना घाबरणारा मी नाही। जे माझ्या वाढदिवसाला आले त्यांचं स्वागत, जे नाही आले त्यांचेही स्वागत, पण जे विनंती करूनही नाही आले त्यांना त्यांची किंमत चुकवावी लागेल। मी ठरवले तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करू शकतो असा इशारा OBC नेते संग्राम माने यांनी दिला आहे। ते त्यांच्या वाढदिवसाच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते। काही निमंत्रित नेते वाढदिवसाला न आल्याने चिडलेल्या संग्राम माने यांनी त्यांनाच थेट इशारा देताना, मी गेल्या 2 ते 3 महिन्यात तुमच्याकडून बरेच काही शिकलो आहे। कुणी परमेश्वर व्हायला जायचे नाही, या तालुक्यात कुणी परमेश्वर नाही, असे म्हणत चांगली स्तंभी दिली। कालच्या दिवसात हे सगळे मुलांना नियोजन केले आणि अध्यक्ष विजय पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फ्रस्ट्रेट होऊ नका। माझ्या आयुष्यात मी 3 खाली गेलो आणि 3 वर आलोय। मला ह्याचं जास्त काही हे वाटत नाही, गर्दी गर्दी जमवू नये। माझ्यात काय दम आहे सांगलीत बघितलंय। मी ठरवलं तर मी उंची बी गाठू शकतो, मी ठरवलं तर त्याचा कार्यक्रम करू शकतो। माझ्याकडे परमेश्वरानं तेवढी बुद्धी दिली आहे, पण माझ्या संस्कार असले झाले मी कुणाचं नुकसानवर करत बसत नाही, कारण तो माझा स्वभाव नाही। बापूंनी बघितलं असेल, बापूंची माझ्या ह्या 2-3 महिन्यात 24 बापू माझ्याबरोबर आहेत। बापू आपण कधी सतीशबाबू विषयी काढला आजपर्यंत? सतीशबाबू तुम्हाला मला टेन्शन असते ना बापू माझ्यावर असते म्हणून, विचार बापू ना कधी कधीही तुमचा मी आजपर्यंत विषय काढला नाही, कारण तो माझा स्वभाव नाही। एखाद्याबद्दल सांगणं बोलणं किंवा ती माझी ती वृत्तीच नाही, त्यामुळे तुम्ही निवांत राहावा। तुमचं तालुक्याचं पद राहत आहे बापू आहे तोपर्यंत। या OBCच्या मुद्द्यावर ज्यावेळी मी बाहेर पडलो त्यावेळी मला सगळ्यात जास्त मदत केली आमच्या भीमरावांनी। त्यांनी माझा कॉन्फिडन्स वाढवला की नाना तुम्ही पुढे चला, तुम्ही काही काळजी करू नका, येणाऱ्या पुढच्या काळात तुम्हाला जिथे जिथे अडचण येईल तिथं मी तुमच्याबरोबर आहे। त्याच्यामुळं अण्णा 1-2 महिने झाले तर थोडे OBC शांत आहे, पण तुम्ही लिहून ठेवा अध्यक्ष OBCचं काम आज सुरू झालं। तुम्हाला जास्त सांगत नाही, पुढच्या वाढदिवसाला यायचं। ही दिसतेत ना रस्ते सगळे नागवडीचे गाड्यांनी भरलेले असतील गाड्यांनी, त्यासाठी मी कुणालाही कुठल्याही प्रस्थापितला देणारा माणूस नाही। जे आले त्यांचं स्वागत, जे नाही आले त्यांचंही स्वागत। तुम्हाला तुमची किंमत मोजावी लागेल। मी जास्त मोठं बोलणार ना, मी जास्त मोठं बोलत नाही, पण माझ्या डोक्यात असतं कुणाचा कधी कार्यक्रम करायचा। मी तुमच्याकडनं शिकलो इथे, मी काय मी शिकलेलो नाही, 2-3 महिने तुमच्याकडनं मी बऱ्यापैकी कला शिकलोय कसा कोणाचा कुठं कार्यक्रम करायचा काय करायचं। आणि अध्यक्ष माझे 2-3 पैठे झालेत विजय पाटील साहेबांच्या बरोबर, त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी शिकलोय, काय करायला लागतं, कुठं कसं जायला लागतं। त्यामुळं याच्या पुढच्या काळात माझं OBCचं काम नाना तुम्ही म्हटल्याप्रमाणे आजपासून सुरू झालं, ते तुम्हाला 2-3 दिवसात दिसेलच माझं तो OBCचं काम कुठल्या पद्धतीने मी जाईन पुढं। पण 1 तारखेच्या अगोदरच बॉम्ब पडतोय नाना, आता थांबायची वेळ आता राहिलेली नाही ना। एवढी विनंती करून जर तुम्ही येत नसाल तर मला त्याच्यावर विचार करावा लागेल, आणि माझं काय होईल मी याचा अध्यक्ष मी त्याचा कधी विचार करत नाही, कारण भगवंताने जन्माला घातलेला प्रत्येक माणसाचं नशीब लिहून पटवा पाठवलंय। कोणी इथं परमेश्वर व्हायला जायचं नाही, या तालुक्यात तर परमेश्वर नाहीत, माझं असं वैयक्तिक मत आहे। प्रत्येकाचं एक नशीब लिहिलंय, जो झोपडीत राहणारा माणूस सुद्धा कष्ट करून जगतोच की, असं कोणावर डिपेंड राहून मी माझं राजकारण करणार नाही किंवा मी समाजकारण सुद्धा करणार नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात माझं कामच बोलेल, येणारा काळ या OBCच्या मुद्द्यावर मी काम करत राहीन। आणि बापू तुम्ही मला ह्याच्या पुढच्या काळात अजून एखादी संधी द्यावी अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे, जर तुमची इच्छा झाली तर।
कारण आता ओबीसीचं जे काय प्लॅटफॉर्म आहे ते सगळं बापूस बघतात. ही बाकीचे जे काय म्हणजे आहेत ते काय एवढं मला नाही वाटत ते काय एवढे ॲक्टिव्ह लोक आहेत बापू आहेत म्हणून ही ओबीसी संघटना आज एवढी मराठभर पसरलेली आहे. आणि बापूंचा मतदारसंघ कडेगाव आहे त्यामुळे मला कॉम्पिटिशन असं काही विषय नाही. आणि बापू काय कॉप्टमी होतील बापूंचा आणि उद्धव साहेबांचा जरा जास्त जवळीक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा जास्त जवळीक आहे. उदय सामंत मग त्यांचे काय खिशातले असले गरज आहेत कारण मी जवळून बघितलंय त्यांच्याबरोबर फिरून की ते त्या नेत्यांच्या किती जवळ आहेत त्यामुळे बापूंचा कधी ना कधीतरी त्यांची लाल देवा ते घेऊन फिरणार आहेत. त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आणि सुहास नाना तुम्ही कसं काय असताना तुम्ही माझ्या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिला त्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही मला तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला कधी कुठे लागली गरज आमची माझी छोटीशी तर संग्रामाने शब्द आहे मला तिथं काही राजकीय किंमत मोजायला लागली चालेल पण तुमच्यासाठी मी तिथं जाते ना हजर राहणार कारण तुम्ही माझ्यासाठी आलाय. तुम्ही माझ्यासाठी इथं आलाय हीच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि येणाऱ्या काळात नाना तुम्हाला सांगतो शंकर नाना तुम्ही मला थांबवा न थांबवा पण मी थांबणार नाही आता मी थांबणार नाही आता कारण व्याजा सकट भरून काढणार मी जे काय असेल ते कोणाला काय वाटायचं ते वाटू दे मी कुणाला भेट नाही काय नाही.